नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई e लर्निंग ट्वेंटी ट्वेंटी वनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो विद्यार्थी जीवनामध्ये सर्टिफिकेट खूप महत्त्वाचे असतात असे सर्टिफिकेट आपल्याला वेळोवेळी कामाला येतात आणि ते सर्टिफिकेट जर गव्हर्मेंटचं असेल तर अजूनही फायदेशीर ठरतं असेच काही गव्हर्मेंटचे सर्टिफिकेट तात्काळ कसे मिळवायचे याची माहिती आजच्या आप या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या ठिकाणी तुम्हाला दिसतंय माय गव्हर्मेंट तर माय गव्हर्मेंट प्लीज हे जे काही साईट आहे या साईटवर जाऊन आपण हे प्रमाणपत्र मिळवू शकतो ह्याच्यामध्ये बघा आयुष संजीवनी आहे उद्योजकता आहे कोविड नाईन्टीन आहे ई वेस्ट आहे असे बरेचसे जे काही सर्टिफिकेट आहेत हे सर्टिफिकेट आपण मिळवू शकता आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ई लर्निंग ट्वेंटी ट्वेंटी वन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा खाली जे काही रेड बटन दिलेले आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करू शकता तसेच समोरील बेल आयकन दाबा म्हणजे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळतील चला तर मग बघूया कशा पद्धतीनं आपण हे प्रमाणपत्र मिळवू शकतो त्याच्यासाठी काय प्रोसेस करावी लागते सर्वप्रथम गुगल टॅपमध्ये जाऊन आपण माय जी ओ व्ही प्लेज असं टाईप करायचं आहे हे टाईप केल्यानंतर आपल्यासमोर ही साईट ओपन होणार आहे त्याला क्लिक करायचं आहे माय जी ओ व्ही त्याच्यानंतर शपथली जे असा ऑप्शन येतो त्याला क्लिक केल्यानंतर हे जे काही ऑप्शन आहेत हे ऑप्शन आपल्यासमोर ओपन होतात हे सगळे सर्टिफिकेटचे टॅब आहेत त्याच्यापैकी कुठल्याही टॅबला आपण टाईप करून माहिती भरल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट हे भेटणार आहे बघा या ठिकाणी सगळेच ऑप्शन आपल्याला दिसतात आता याच्यापैकी कुठल्याही एका ऑप्शनला मी क्लिक करतो आणि सर्टिफिकेट कसं घ्यायचं आहे ते तुम्हाला दाखवतोय इथे बघा आय सपोर्ट जनता कर्फ्यू ह्याला मी क्लिक करतो आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ऑप्शन ओपन होतात इथे टेक प्लेस किंवा शपथ लिजे हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनला मी क्लिक करतो आपल्याला काही माहिती भरायची आहे सर्वप्रथम या ठिकाणी आपलं नाव लिहायचं आहे मी डेमो म्हणून या ठिकाणी तुम्हाला एक नाव आणि सर्टिफिकेट कसं घ्यायचं ते दाखवतो ह्याच्या पुढे जेंडर सिलेक्ट करायचं आहे बड टाकायची आहे पिन कोड आहे इथे त्याच्यानंतर राज्य आणि जिल्हा पिनकोड टाकल्यानंतर तुमचं स्टेट आणि डिस्ट्रिक्ट ऑटोमॅटिक येईल इथे आपल्याला ईमेल आय डी टाकायचं आहे ज्या मोबाईल नंबरवर आपल्याला ओ टी पी येईल असा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर योग्य टाकावा कारण ओ टी पी टाकल्याशिवाय सर्टिफिकेट भेटत नाही आहे मी या ठिकाणी मोबाईल नंबर टाकतोय सगळी माहिती भरलेली आहे या कॉलमला इथे टिक करायचं आहे त्याच्यानंतर प्रोशीट फॉर लँग्वेज सिलेक्शनला क्लिक करा या ठिकाणी आपल्याला ले लँग्वेज सिलेक्ट करायची आहे दोन लँग्वेज आहेत इंग्लिश हिंदी त्याच्यापैकी कुठली एक लँग्वेज आपण सिलेक्ट करू शकतो आणि या बटनला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर शपथ येते आणि त्याचबरोबर बघा वरती ओ टी पीसुद्धा येतो तो ओ टी पी या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे इथे शपथ आहे मी जनता कर्फ्यू का पालन करूंगा करूंगी और कोरोना व्हायरस के संक्रमण की रोकथाम के लिए भारत सरकार के सभी का पालन करूंगा करूंगी अशा पद्धतीची शपथ आहे ती शपथ घेतली या ठिकाणी मैने शपथली यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याबरोबर आपल्याला ओ टी पीचा ऑप्शन येईल आपल्याला ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकून सबमिट बटनला क्लिक करायचं आहे आता सबमिट केल्यानंतर लगेच आपल्याला या ठिकाणी सर्टिफिकेट भेटते या पद्धतीचं सर्टिफिकेट आपल्याला मिळतंय हे सर्टिफिकेट आपल्याला कसं पाहिजे ते आपण या ठिकाणी सांगू सांगू शकतो जसं प्रमाणपत्र मोबाईल मोबाईलवर भेजे प्रमाणपत्र ईमेल ईमेलवर भेजे डाउनलोड प्रमाणपत्र तर या पद्धतीनं आपण ते डाउनलोड करू शकतो ईमेलवर सुद्धा घेऊ शकतो हे प्रमाणपत्र भेटलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे प्रमाणपत्र मिळवू शकतो धन्य दन...